Embarazo de ese maldito once. Andy de Hook. Y el señor se dice. Subir el de Hook. Y él me ha sacado. Casi que están saliendo a que dices aquí. Casi que dice. Si el señor se maldita al dar. Somos dulce. Pero el que se está en su ley, se le cae ahí, hacia ahí, las fichas de años se अनेक लोकांचे बोलण्याच्या नंतर एक प्रकारची नाराजी अस्वस्थता ठिकठिकाणी बघायला मिळते. एखाद्या कष्टकऱ्याला विचारलं तर तो दुःखी आहे. तरुण मुलाला विचारलं तर नोकरी मिळताना तो अस्वस्थ आहे. सत्तेचा गैरवापर ही गोष्ट दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळते. कुठल्याही कुटुंबामध्ये चौकशी केली तर महागाईच्या संकटानं लोक अस्वस्थ आहेत असं एक संस्कार इच्छित आज या देशामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळते. आणि त्याचं महत्वाचं कारण ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली त्या सत्तेचा उपयोग लोकांचं दुःख दूर करण्यासाठी करायचा असतो याची आठवण आजच्या राज्यकर्त्यांना नाही. मला आठवतंय देशाचा शेतीमंत्री म्हणून मी काम करत होतो आणि एक दिवशी मला सकाळी बातमी कळली वर्धा जिल्ह्यामध्ये कारण शेजारी यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. कलेक्टरला कॉन्टॅक्ट केलं चौकशी केली कर्ज वाजवी झाला होता पैसे घ्यायचा आलेले घराघरा जप्ती यायला आणि त्यामुळे सासून त्यांनी आत्महत्या केली ही माहिती मिळाली. मी स्वतः अस्वस्थ झालो. प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या दुखण्यामध्ये आपण लक्ष दिलं नाही तर आपल्याला सत्य व्यवसायाचा अधिकार नाही आणि म्हणून आपण वाजवायला जाऊया यवतमाळला जाऊया त्या कुटुंबियांना भेटूया आणि चार दिवसाच्या म्हणजे प्रधानमंत्र्यांना घेऊन मी स्वतः या वर्धा जिल्ह्यामध्ये आलो आणि ज्याच्या कुटुंबात ज्यांनी आत्महत्या केली होती त्या प्रमुखाला भेटलो कारण समजून घेतली आणि त्यानंतर दिल्लीला गेल्याच्या नंतर आठ दिवसाच्या आत कर्ज वाजवी होणार हे जर मुख्य कारण असेल तर त्यातल्या त्या शेतकऱ्याची उपलब्धता करायची यासाठी लाखच्या हजार कोटीचं कर्ज सर्व देशातलं माफ केलं आणि शेतकऱ्यांना त्या संकटातून बाहेर काढलं. आज काय शेतकरी दिसते आज आत्महत्या होत आहेत कोणी झुंकून लढायला तयार नाही. आज शेती उद्ध्वस्त होते कुणी बघायला तयार नाही. आधीच्या सरकारांनी सांगितलं की आज कापूस हे एक महत्वाचं पीक आहे आणि विदर्भाने खाल्लेस हा देशाची कापसाची गरज लागवणारा तिथला शेतकरी आहे असं असताना
आज केंद्र सरकार ने परदेशात कापून झाडला, कापसाची किमती फाडल्या आणि सवन कापूस उत्पादक आज संकटामध्ये आलेला आहे. आणि ही परिस्थिती सोयाबीनची आहे, बाकीच्या पिकांच्या उद्देशाची आहे. काल मी एका जिल्ह्यामध्ये होतो, त्या जिल्ह्यामध्ये फळणारा हा महत्त्वाचा कार्यक्रम घेतला जातो. आणि जी काही फळं तयार होतात ती जगाच्या अन्य देशात निर्यात होतात. आणि तिथल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की हल्ली आमचं मोठं गेलं एक बांगलादेश आहे, पण बांगलादेशने भारतातून फळं आली तर त्याचा मोठा तग बसवला, आणि तो त्याग देण्याची ताकद नसल्यामुळे आज आमचा माल बांगलादेशमध्ये जात नाही, त्या मालाच्या किमती खाली पडल्या आहे. एवढ्यामुळे लहान बांगलादेश महाराष्ट्रापेक्षा सुद्धा लहान देश आज त्या बांगलादेशच्या राज्यकर्त्यांना सांगून शेतीमालाचा आयात कर तुम्ही कमी करा ते रद्द करा याची धमक आज केंद्र सरकारमध्ये नाही आहे. काल प्रधानमंत्र्यांनी परवा दिवशी पार्लमेंटमध्ये भाषण करत असताना स्वच्छ सांगितलं की माझ्याशी कुणी संघर्ष करू शकत नाही, माझ्याशी कुणी लढा देऊ शकत नाही, एका बाजूने तुमच्याशी कुणी लढा देऊ शकत नाही सांगता, आणि एवढा बांगलादेश तो तुमचा ऐकत नाही न ऐकता वाटेच्या भागाचा तर शेतीमुळा नसतो आणि या सरकारच्या सूचनेला तर दुर्लक्ष करतो. याचा अर्थ तुम्हा लोकांची किंमत देशाच्या मार्ग काय आहे हे या निमित्ताने स्पष्ट दिसते. आणि म्हणून ही जर अस्वाच्याची स्थिती वाढल्याची असेल, परिस्थिती वाढल्याची असेल, तर शेतीमालाची किंमत वाढली पाहिजे, खर्च औषधाच्या किमती खाली आल्या पाहिजेत, आणि या देशाच्या कार्याविषयी इमान दाखवणारा हा जो कष्टकार आहे त्याला सन्मान जगता आलं पाहिजे, त्यासाठी सत्तेचा हेच जरूर असलं पाहिजे. आजचे राज्यकर्ते त्या संबंधीचा विचार हा यत्किंचित सुद्धा करायला तयार नाही. शेतकऱ्याची ही अवस्था, तरुणांची काय अवस्था आहे, आज कुठेही गेलात तर हजारोच्या संख्येनं तरुण मुलं नोकरीच्या साठी वनवण भिंतात, लेखनही त्यांच्यामध्ये. आज तुमच्या जिल्ह्यामध्ये इथे व्यापारी इथे व्यावसायिक हे सगळे मला भेटते आणि सांगितलं काय की महात्मा गांधींचा जिल्हा म्हणजे इथे एकही कारखाना नाही. मला आठवतंय मी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला वसन साठी केंद्राचे मंत्री होते आणि आम्ही दोघांनी बसून वर्ध्याला एक फोनात कारखाना काढायचा निकाल घेतला आणि तो कारखाना या ठिकाणी सुरू झाला. जवळपास 4,000 लोकांना त्या ठिकाणी काम मिळतं असं माझ्या इतिहास आहे. पण जो एक कारखाना सोडल्याच्या नंतर गेल्या अनेक वर्षामध्ये वर्ध्यामध्ये एकही कारखाना निघत नाही, हाताला काम मिळत नाही, बेरोजगारांची रोजीरोटी ही मिळत नाही. आणि असं असताना राज्यकर्ते जमकून सुद्धा बघायला तयार नाही, त्याचा परिणाम आज बेकारी ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आज हा जिल्हा अनेक दृष्टीनं महत्त्वाचा जिल्हा आहे. आज जगाचं लक्ष वर्ध्याकडे असतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण जगाला शांततेचा संदेश हा देण्याचा ऐतिहासिक काम महात्मा गांधींनी केलं. त्या महात्मा गांधींचा पदस्पर्श या जिल्ह्याला लागला. सेवाग्रामसारखं एक उत्तम व्यक्तीचं महात्मा गांधी राहिले असा परिसर या ठिकाणी जगाचे अनेक लोक आणि गांधीवादाचा विचार करणारे घटक
아시아 대전이 옛살, 이래의 시절, 이런 민사차 조상에서 한 레슨의 시절, 그건 제리아세, 워리아세 렉시디 우파세, 그건 전체 아사운데 굉장히 있었다. 제사차, 제 워리아세, 세신 헛사시, 반응신 헛사시, 세지신 헛사시, 다산다리세 헛사시, 그래서 이까지 헛사시를 아시 선사 렉시디 자연이, 한참으로 마하트마 단민사, 나우모키카스라 하지라, 하이산 타자문에 아지아시카니 아프라가 희바가 있는데 아지아시카니 세테사가 이바홀 아까 아프라이크 아니 이바홀이 사기사 까이도나 없었던사 까이도나 수준하시오 자우리가 니칼로가 콜사사 저 콜사니 세테사기사 계산이 까이 비슷했네 까이 비슷했네 사나 수다 एक नहीं तो दाजी या घासिया गेल्या 130 वेळेला दाजी जवळच्या लोकांच्या घासिया जातात हे देशात कुठेही घडले नाही आणि ती किंमत या ठिकाणी जाय लागली त्यांना एकच सांगत होते की तुम्ही पक्ष वाढला तुम्ही विचार वाढला तुम्ही नेतृत्व वाढला त्या ठिकाणी स्वच्छ भरायला अनेक देशांनी सांगितलं की आयुष्यकाळी पण मी खोट्या गोष्टी कधी करणार नाही चुकीच्या गोष्टी कधी करणार नाही आणि माझ्या पक्षाच्या संबंधीची माझ्या अंतकरणाची भावना आहे ती मी कधी बदलणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली आणि सांगायचं तात्पर्य असं की याच्यासाठी सत्ता आहे का यासाठी तुम्हाला सरकार दिलं का यासाठी तुम्हाला सत्ता दिली का आणि म्हणून पूर्ण फळानं या सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने करणं हे सूत्र घेऊन आज आज राज्यकर्ते या ठिकाणी काम करत आहे आणि हे जर वाढवायचे असेल तर जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला त्यांची जागा दाखवली पाहिजे मग ती लोकसभेची निवडणूक असेल ती विधानसभेची निवडणूक असेल त्याच्यात बदल करायचा आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांचं मन बदललेलं आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की गेल्या 15 दिवसांपूर्वी पाच निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये पाच निवडणुका झाल्या त्याची एक निवडणूक सुरली तर भाजपला एके ठिकाणी सुद्धा जागा मिळाली नाही त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने म्हणजे नागपूरचे असोत ते अमरावतीचे असोत औरंगाबादचे असोत अन्य ठिकाणचे असोत ते निर्णय घेतला की ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळेला भाजपचा पराभव करायचा आणि तोच विचार आपण मनामध्ये ठेवा ती तयारी ठेवा आणि हा बदल हा मी केल्याचं दुःख असणार नाही आणि सवन महाराष्ट्राचा अक्षराचा चेहरा मी बदलू आणि नवीन देशाला आणि राज्याला नेतृत्व देणार परिवर्तन करणार हा विचार आम्ही मोठ्या मोठ्याने विजय करू हाच निर्धार आपण सगळ्यांनी करावा हेच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट